हॅलो अँड वेलकम टू इंग्लिश विथ शिवकन्या इंग्लिश थ्रू न्यूज हेडलाईन्सच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पहिल्या तीन एपिसोड वरती आपण जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल टू यू आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी सिनोनिम्स अँटनिम्स वन वर्ड सबस्टिट्युशन यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे शब्दसंपत्ती हवी असते परंतु एक लक्षात घ्या व्हॉकॅबलरीचा अभ्यास करायचा म्हटलं तर तो एका बैठकीमध्ये सगळ्या मी शब्दांच्या अशी लिस्ट घेतली आणि तो पुरा झालेला असं कधीच होत नाही तुम्ही जेव्हा शब्द किंवा फ्रेज आयसोलेशन मध्ये घेता आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करता त्यावेळेस ते कधीही लक्षात राहत नाही का तर कोणताही शब्द किंवा फ्रेज आपल्याला संदर्भ असेल तर लक्षात राहते त्याच्या आगेमागे काही कॉन्टेक्स्ट असेल कहाणी असेल अनुभव असेल तर तो जास्त चांगल्या रीतीने लक्षात राहतो म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर ही प्लेलिस्ट जरूर तुमच्या अभ्यासाचा एक भाग बनवा आणि हो जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसाल परंतु तुम्हाला स्वतःची वकॅबलरी एनहान्स करायची आहे चांगली करायची आहे तर त्यांनी हे सगळे एपिसोड्स जरूर पहावेत रिव्हिजन करावी आणि हो फक्त एपिसोड्स बघून नाही चालला तर याच्यामध्ये जे शब्द आणि फ्रेझेस आहेत त्याची स्वतःची लिस्ट बनवा आणि त्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचा प्रयत्न करा रिवाईज करा तुमची वॉकॅबलरी नक्कीच एनहान्स होईल एनरिच होईल चौथा एपिसोड सुरू करूया परंतु एपिसोड सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी आठवण टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्या तयारीचे जे लेसन्स आहेत त्याची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे ती वर आय मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जरूर पहा खूप सारे प्रश्न तिथे सोडवलेले आहेत टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा दिलेले आहेत जरूर पहा आजच्या लेसन कडे वळूया चौथा एपिसोड परंतु तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण कोणकोणते शब्द शिकलेलो आहोत फ्रेझेस शिकलेला आहोत त्याचं जास्त रिव्हिजन करूया बघूया द वर्ड्स वेअर अमिड सायक्लोन डिस्फाईट कॉल फॉर दिस इज अ फ्रेझल वर्क रेक स्यू मोटो कॉग्निझन्स अँड सेफ्टी ऑडिट हे काही फ्रेझेस आणि शब्द आपण शिकलोत याचे अर्थ काय याच्या व्याख्या काय हे कुठल्या संदर्भात वापरले गेलं आहे या सगळ्याच वर्णन विश्लेषण एक्सप्लेनेशन मी तिसऱ्या एपिसोडमध्ये केलेलं आहे त्याची लिंक वर आय मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर जाऊन तो लेसन पहा आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया न्यूज आहे महाराष्ट्रातून आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यातलाच एक अपडेट मी ते घेतलेला आहे महाराष्ट्र रेन लाईव्ह अपडेट्स ऑरेंज अलर्ट इन रायगड रत्नागिरी टिल जुलै ट्वेंटी सेव्हन सत्तावीस जुलैपर्यंत रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे अलर्ट म्हणजे काय धोक्याची सूचना आता आपण पाहूया की अलर्ट किती प्रकारचे आहेत चार प्रकारचे आहेत ग्रीन येलो ऑरेंज आणि रेड आणि या प्रत्येकाचा अर्थ काय होतो आणि एक महत्वाची गोष्ट हे सगळे जे अलर्ट असतात ते वेदरच्या संदर्भामध्ये म्हणजे हवामानाच्या संदर्भात असतात ग्रीन अलर्ट नो ऍडवायझरी म्हणजे हवामान खराब राहील परंतु डेली लाईफवरती त्याचा काही परिणाम होणार नाही सो इट इज अ ग्रीन अलर्ट सेफ येलो अलर्ट मीन्स बी अवेअर काळजी घ्या म्हणजे कामानिमित्त तुम्ही बाहेर पडत असाल तर रेनकोट घ्या छत्री घ्या विजेची सर्व उपकरण बंद करा वगैरे ऑरेंज अलर्ट म्हणजे बी या प्रिपेअर्ड याच्यामध्ये कशासाठी प्रिपेअर्ड राहायचं कशासाठी तयारीत राहायचंय की तुमचा वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीची साधनं दळणवळणाची साधनं याच्यावरती परिणाम होऊ शकतो एवढं वातावरण किंवा हवामान खराब होऊ शकतो सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट याच्यासाठी तयारीत राहा आणि रेड अलर्ट रेड हा रंगच कशाचा आहे धोक्याचा आहे रेड अलर्ट म्हणजे टेक ॲक्शन जसे की दुर्दैवाने इथं दाखवलेलं आहे या चित्रामध्ये की गावामध्ये संपूर्ण पाणी आलेलं आहे आणि लोक अशा आडोशाला उभी आहेत रेड अलर्टचा अर्थ असा होतो की टेक ॲक्शन दुर्दैवाने तुम्ही कुठे सापडलात संकटात तर त्यावेळेस जेव्हा रेस्क्यू टीम येते त्या रेस्क्यू टीम बरोबर तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा ज्यांना शक्य आहे त्यांना मदत करा असा त्याचा अर्थ होतो सो रेड अलर्ट मीन्स टेक ॲक्शन ऑरेंज अलर्ट बी प्रिपेअर्ड अँड येलो अलर्ट बी अवेअर ग्रीन अलर्ट नो ॲडवायझरी फारसा काही परिणाम तुमच्या डेली लाईफवरती होणार नाही असे चार अलर्ट अलर्ट आहेत आणि याच्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे मीन्स बी प्रिपेअर्ड तयारीत राहा आता बघूया क्लोज टू फोर थाउजंड अँड फाईव्ह हंड्रेड हाऊसेस हॅव बीन रेलेंटलेस मी पुढचा शब्द घेते रेलेंटलेस साडेचार हजार जवळजवळ घरं जी आहेत ती रिपोर्टेड डॅमेज डॅमेज झालेली आहेत ड्यू टू कशामुळे रेलेंटलेस रेलेंटलेस म्हणजे काय बघूया रेलेंटलेस शब्द आहे नॉन स्टॉप म्हणजे जे थांबत नाही जे थांबत नाही त्याला आपण अजून एक शब्द वापरतो कंटिन्युअस किंवा कंटिन्युअल हा पण शब्द आहे आणखी एक शब्द आहे परसिस्टंट म्हणजे अविरतपणे चालू असलेलं अनब्रोकन हा एक शब्द आहे पहा अनब्रोकन ज्याच्यामध्ये खंड नाही अनइंटरप्टेड अनइंटरप्टेड रप्टेड इंटरप्ट होणे म्हणजे काय हो अडथळा येणे अनइंटरप्टेड म्हणजे ज्याला अडथळा येत नाही आणखी एक शब्द आहे लास्टिंग म्हणजे टिकून राहणारे एवढे शब्द आहेत कशासाठी रेलेंटलेससाठी हे सगळे शब्द आपण रिव्हाइज करतोय रेलेंटलेस हा भलेही नवीन शब्द असेल पण त्याला जे सिनॉनिम्स आहेत समानार्थी शब्द आहेत ते कदाचित तुम्हाला काही माहीत असतील काही माहीत नसतील परंतु एक अपॉर्च्युनिटी आहे संधी आहे की तुम्ही सगळे रिवाइज करा ह्याचे नोट्स करा ज्यांना खरोखर वकॅबरीवरती अभ्यास करायचा आहे त्यांना पटापट नोट्स काढा मी जसे लिहिते तसे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा लास्टिंग नॉनस्टॉप कंटिन्युअस परसिस्टंट अनब्रोकन अनइंटरप्टेड अन म्हणजे un निगेटिव्ह प्रिफिक्स आहे नाही या अर्थाने पुढचा शब्द आहे डाऊन फोर शब्द आहे डाऊन पोर पी ओ यू आर डाऊन म्हणजे खाली पोर म्हणजे ओतने आपण एखादा द्रव पदार्थ पाणी चहा कॉफी पोर करतो आय पोर वॉटर इन टू द जार मी जार मध्ये पाणी ओतलं ओके पोर okay? तसं आकाशातून पाऊस पडतोय कसला याला शब्द काय मग हेवी रेन फॉल हेवी रेन आणि फॉल बघा रेनफॉल आणखी काय रेन स्टॉर्म का रेन स्टॉर्म आणखी काय शब्द आहे थंडर स्टॉर्म थंडर म्हणजे बिजली थंडर स्टॉर्म विजा आडणे आणि पाऊस पडणे आणखी शब्द आहे क्लाउड बर्स्ट क्लाउड म्हणजे काय ढग बस म्हणजे फुटणे ढग फुटी सगळ्या शब्दांकडे जर काळजीपूर्वक पाहिलं तर रेन आणि फॉल दोन शब्द आहेत रेन आणि स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे वादळ थंडर म्हणजे आत्ता सांगितलं वीज आणि स्टॉर्म म्हणजे वादळ विजाकडकडून वादळ वारं सुटून पाऊस येणे क्लाउड बर्स्ट क्लाउड म्हणजे ढग बस म्हणजे फुटणे एवढे सगळे शब्द आहेत आणि हे सगळे शब्द जे आहेत ते दोन शब्दांच्या कॉम्बिनेशनने म्हणून बनलेले आहेत जसा की डाऊन पोर सुद्धा आहे हे सगळे शब्द आहेत पावसासाठी कसल्या पावसासाठी हेवी साठी मुसळधार पावसासाठी तसं इंग्लिशमध्ये रिमझिम पावसासाठी वेगळे शब्द आहेत ड्रिझलिंग हा शब्द आहे त्याच्यामध्ये लाईट रेन हा शब्द आहे बरेचसे शब्द आहेत पण आपल्या संदर्भात सध्या मुसळधार पावसाशी आहे म्हणून हे बघतोय आपण पुढे बघूया डाऊन पोर फर्दर एक्झास बेटिंग एक्झास्ट बेटिंग, स्पेलिंग स्पेलिंगमध्ये आर आहे पहा आर आहे पण तो सायलेंट आहे म्हणून काय एक्झास बेटिंग स आहे याच्यामध्ये एक्झास बेटिंग द चॅलेंजेस फेस्ड बाय द स्टेट त्यामुळं लोकांच्या चॅलेंजेसमध्ये त्यांच्या अडचणींमध्ये काय येत आहे वाढ होत आहे एक्झास्ट बेट म्हणजे काय टू मेक वर्स म्हणजे एखादी गोष्ट आधीच वाईट घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याला आणखी वाईट घडणे मेक वर्स वर्स ही कुणाची डिग्री आहे बॅडची कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे वर्स आणखी वाईट होणे मेक वर्स आता तुम्हाला मेक आणि वर्स हे दोन शब्द न वापरता एकच शब्द वापरायचा एक असेल तर यू कॅन से वर्सन म्हणजे प्रॉब्लेम जास्त वाईट करणे ॲम्प्लिफाय हा एक शब्द आहे बघा ॲम्प्लिफाय म्हणजे मोठं होणे जे छोटं आहे ते मोठं होणे इनक्रीज वाढणे हायटन इंटेन्सिफाय इंटेन्सिफाय म्हणजे त्याची तीव्रता वाढणे एवढे शब्द आहेत पहा एक्झास्ट बेटिंगसाठी हे सगळे शब्द झाले पण आता इडियम्स बघूया आपण ऍड इन्सल्ट टू इंजरी टू इंजरी इंजरी म्हणजे जखम होणे म्हणजे तुम्ही शरीराने आधीच जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये आणखी अपमान केला कुणी तर दिस इज ॲड इन्सल्ट टू इंजरी आणखी एक एडियम आहे टू रब सॉल्ट इन द वुंड्स वंड म्हणजे काय जखम रब म्हणजे काय चोळणे आपण मराठीत म्हणतो जखमेवर मीठ चोळणे सो so, रब सॉल्ट इन द वुंड्स म्हणजे जखमेवर मीठ चोळणे ऍड इन्सल्ट टू इंजुरी आणखी एक आहे टू ऍड पेट्रोल टू द फायर म्हणजे आधीच आग लागली आणि त्याच्यात जाऊन आपण लिटरवर पेट्रोल होत नाही सो धिस ऑल इज कॉल्ड एक्झास बेटिंग जे आहे मॅटर जो मॅटर चालू आहे त्याला आणखी वाईट करणे एक्झास येते का बघा पुढे जाऊया पुढची न्यूज आहे थेट कॅनडाहून आहे महाराष्ट्रातून आपण थेट जम घेतलेले कॅनडामध्ये स्टेट ऑफ इमर्जन्सी डिक्लेअर्ड इन कॅनडाज स्कोशिया फोर गो मिसिंग कॅनडाच्या नोव्हा स्कोशिया येथे स्टेट ऑफ इमर्जन्सी म्हणजे काय आणीबाणी लागू केलेली आहे फोर गो मिसिंग तुम्ही बघू शकता पाऊस एवढा जोरदार मुसळधार पडतोय की त्याच्यामध्ये चार माणसं बेपत्ता झालेली आहेत स्टेट ऑफ इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी आणि याला शब्द काय आहे क्रायसिस हा शब्द आहे पहा क्रायसिस आणि दोन महत्वाच्या फ्रेजेस आहेत स्टेट ऑफ इमर्जन्सी ला तुम्ही म्हणू शकता स्टेट ऑफ अलार्म अलार्म आणि दुसरा शब्द आहे जो दुसरी फ्रेज आहे स्टेट ऑफ एक्सेप्शन स्टेट ऑफ एक्सेप्शन ह्या दोन फ्रेजेस सिनॉनिमस आहेत या स्टेट ऑफ इमर्जन्सीला ओके okay? बघा अलार्म आणि एक्सेप्शन पुढची जी न्यूज आहे ते एंटरटेनमेंट वर्ल्ड मधून दहा वर्ष झाली भाग मिल्खा भाग या सिनेमाला रिलीज होऊन टेन इयर्स ऑफ भाग मिल्खा भाग फिल्म टू री रिलीज बघा रिलीज होणे म्हणजे प्रदर्शित होणे re म्हणजे काय पुन्हा प्रदर्शित होणे री हा प्रिफिक्स जिथे जिथे येईल त्याचा अर्थ होतो परत फॉर एक्झाम्पल साधा शब्द आहे रिटर्न काय टर्न म्हणजे काय वळणे रिटर्न म्हणजे परत वळणे माघारी वळणे रिटर्न ओके okay? असे बरेचसे शब्द आहेत तुम्हाला माहित असलेला शब्द मला कॉमेंट मध्ये सांगा सो द फिल्म टू रिरिलीज इन थिएटर्स ऑन ऑगस्ट सिक्स सहा ऑगस्ट रोजी ही फिल्म पुन्हा रिलीज होणार आहे थिएटर्स मध्ये सेज राकेश ओमप्रकाश मेहरा स्पेशल स्क्रीनिंग फॉर टीम त्या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी सांगितले की सहा ऑगस्टला ही फिल्म परत थिएटर्स मध्ये रिलीज होईल डिरेक्टर ऑफ भाग मिल्खा भाग गेट्स टॉकिंग टू अस अबाउट द बायो पिक ऑन लेट मिल्खा सिंग रिलीजिंग एज अ होमेज टू हिम स्पेशल स्क्रीनिंग विल बी हेल्ड इन मुंबई फॉर द कास्ट अँड क्रू अँड फॅमिली बघूया याच्यामध्ये आता काय काय म्हंटलेलं आहे बायोपिक हा एक शब्द आहे बायोपिक तुम्हाला अर्थ तसा माहित असणार आहे पण हा शब्द आला कुठून हा शब्द आहे दोन शब्दांचं कॉम्बिनेशन पहिला शब्द आहे बायोग्राफिकल आणि दुसरा आहे पिक्चर आता पिक्चर म्हटल्यावरती स्टील पिक्चर हे जे बघताय तुम्ही फोटो स्टील आहेत म्हणजे काय हालचाल नाही आहे मग सिनेमासाठी पिक्चर हा शब्द वापरतात का नाही सिनेमासाठी शब्द वापरतात मोशन पिक्चर मोशन म्हणजे काय चालणार हलणार डुलणार मोशन पिक्चर मीन्स फिल्म फ्रेज नाही म्हणता येणार बट इट्स अ काइंड ऑफ कॉम्बिनेशन कास्ट अँड क्रू कास्ट स्पेलिंग पहा सी एस टी त्याला पुढं तुम्ही ई लावलात तर त्याचा अर्थ वेगळा होतो कास्ट म्हणजे वेगवेगळ्या जाती असा अर्थ होतो परंतु आपल्याला त्याचा विचार करायचा नाही वी नीड टू जस्ट टेक कास्ट कास्ट अँड क्रू क्रू म्हणजे काय आणि कास्ट म्हणजे काय कास्ट आणि क्रू हे दोन्ही मनुष्यबळ आहे एखादा सिनेमा वेब सिरीज किंवा कोणतंही प्रोडक्शन तयार करण्यासाठी ती कंपनी जी आहे या कास्ट आणि क्रूला अपॉइंट करते हायर करते कास्ट कोण असतात जे ऑन स्क्रीन असतात जसे नटनटे असतात जे ऑन स्क्रीन आपल्याला पडद्यावरती दिसतात दे आर कॉल्ड कास्ट आणखी काही लोकांचा याच्यात समावेश होतो ते म्हणजे आवाज देणारे असतात डबिंगच्या वेळेस वगैरे जे आवाज देणारे असतात किंवा व्हॉइस ओव्हर देणारे असतात ते आणि सिंगर्स जे असतात त्या त्यांना काय म्हणायचं कास्ट म्हणायचं ओके आणि क्रू कोण क्रू म्हणजे पडद्यामागचे सगळे जे लोक आहेत अगदी स्पॉट बॉय पासून ते कॅमेरामन पर्यंत त्याचे सगळे आहेत दे आर कॉल्ड क्रू सो कास्ट अँड क्रू यामध्ये हा फरक आहे पहा कास्ट पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दिसणार आहे किंवा ज्यांचा आवाज ऐकू येतो पडद्यावरती ते आणि क्रू म्हणजे सगळे पडद्या पाठीमागचे कलाकार लोक तंत्रज्ञ लोक ओके okay? तर अशा रीतीने आपण बघितलेले आहेत एवढे शब्द या एपिसोडमध्ये आपण जे काही शब्द आणि फ्रेजेस बघितलं त्याची परत एकदा उजळणी करूया अलर्ट म्हणजे धोक्याची सूचना आपण ग्रीन येलो ऑरेंज आणि रेड हे चार वेगवेगळे अलर्ट पाहिलेत आणि त्यांचे अर्थही पाहिलेत डाऊन पोर मीन्स हेवी रेनफॉल एक्झास्पेटिंग म्हणजे जो मॅटर वाईट रीतीने चालू आहे तर आणखी वाईट करणे टू मेक समथिंग वर्स स्टेट ऑफ इमर्जन्सी म्हणजे क्रायसिस आणीबाणी लागू करणे स्टेट ऑफ एक्सेप्शन बायोपिक मीन्स बायोग्राफिकल मोशन फिल्म एखाद्या चरित्र कहाणी कास्ट अँड क्रू आत्ताच आपण पाहिलं रेलेंटलेस मीन्स कंटिन्युअस विदाउट स्टॉपिंग एनिवेअर अनइंटरप्टेड टू पे अ होते आपले फ्रेझेस आणि शब्द याच्यातील कोणत्याही दोन शब्दांचा किंवा तुमच्या वाक्यामध्ये उपयोग करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा रजा घेते पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया निरोप घेण्यापूर्वी एक छोटीशी आठवण टी सी एस आणि आय बी आयबीपीएस पॅटर्न नुसार ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्या तयारीचे इंग्लिशचे लेसन्स जे आहेत ते एका प्लेलिस्टमध्ये मी एकत्र केलेले आहेत त्याच्यावरती रेग्युलरली लेसन्स अपलोड होत आहेत त्याची लिंक वर आय मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जरूर पहा मराठीतून शिका इंग्लिश विथ शिवकन्या थँक्यू फॉर युअर लव टाइम अँड सपोर्ट पीस.